आठवडाभर चालणाऱ्या म्हसा यात्रेत व्यापारी वर्गाची आपली दुकाने थाटण्याची तयारी सुरू झाली असून शेतीची अवजारे व टोपली बाजार, खेळाचे साहित्य अशी विविध दुकाने सजली आहेत. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या कारणासव CCTV कॅमेरे बसवण्यात आल्याचे खांबलिंगेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळू पष्टे यांनी सांगितले. तसेच म्हसा ग्रामपंचायतीमार्फत ही यात्रेकरूंना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पिण्याचे शुद्ध पाणी व कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून विविध उपाययोजना केल्याचे ग्रामविकास अधिकारी यशवंत म्हार्से यांनी सांगितले. म्हसा यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवल्याचे मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वसावे यांनी बोलताना सांगितले. एकंदरीत म्हसोबाच्या यात्रेला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून सर्वच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. आम्ही ह्या देवस्थान ट्रस्टमार्फत एक महिना अगोदर मीटिंग घेऊन सर्व ट्रस्टींची या समेत विचारविनिमय करून भाविकांना कशा प्रकारच्या सुविधा देण्यात येतील याबद्दल नियोजन करत असतो आणि तशा प्रकारचे सर्व खात्यांना पत्रव्यवहार करत असतो. त्या अनुषंगाने मंदिर परिसरामध्ये भाविकांना मोकळा श्वास घेण्यात दर्शन घेण्यासाठी CCTV कॅमेरे जवळजवळ 25 ते 30 CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. तसेच भाविकांना पाण्याची सुविधा 24 तास मिळावी म्हणजे जेणे जे यात्रेमध्ये जे धंद्यावाले येतात त्यांना मंदिराच्या परिसरामध्ये 24 तास सुविधा पाण्याची कशी मिळेल याची सुविधा करण्यात आली. तर आपण पूर्ण गटारे सफाई आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाण्यामध्ये मेडिक्लोर टाकणे आणि टिशलची उपलब्ध केलेली आहे आणि डेली आपल्या ज्या मसयात्रेमध्ये लोक येतात त्यांच्यासाठी जी पाण्याची सुविधा करण्यासाठी जे आपण डेली टिशल टाकायला पाहिजे असे आम्ही जल सुरक्षा रक्षक 9 जणांची जल सुरक्षा रक्षकांची नेमणूक केलेली आहे. तर त्या जर लाईट गेली आपली त्यावेळेला तर आमची वॉटर सप्लायची लाईन आहे आणि ट्रस्टीची पण वॉटर सप्लाय आहे. तिथं आम्ही असं प्रेशरने जो पाण्याचा सध्या तरी प्रेशरच्या पाण्याचा जर मोटरीचं पाणी त्याच्यामधून जर आग लागली तर अशा ठिकाणी आम्ही त्याची पाईपलाईनची व्यवस्था केलेली आहे. आणि फ्राईड ब्रिगेडसाठी आपण इव्हॅल्युएट तिन्ही महानगरपालिका कल्याण, महानगरपालिका डोंबिवली, महानगरपालिका बदलापूर आणि MRDC मुरबाड यांना पत्रव्यवहार करून आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्या संदर्भाच्या ते अवेलेबल होणार आहेत. म्हसा यात्राच्या अनुषंगाने म्हसा येथे एक पोलीस चौकी उभारण्यात आलेली आहे आणि बंदोबस्ताकरता एकूण 1 DYSP 3 PI 25 अधिकारी 165 पुरुष कर्मचारी 35 महिला कर्मचारी असणार आहेत. त्या व्यतिरिक्त एक स्ट्रायकिंग फोर्स आहे. तसेच दारूबंदीकरिता 3 पथकं कार्यरत राहणार आहेत आणि एक पाकिटमार लोकांकरता एक पथक कार्यरत राहणार आहेत.